पाणी करायची तुम्ही समजावून सांगा काय ना काय कोणतं मटेरियल वगैरे फायबर मध्ये तुम्हाला कॉपर केज जोडलेलं आहे गार्नेट इंडिया प्राइवेट लिमिटेड आमच्या कंपनीचं नाव आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सध्या मी सगळ्यात मोठं काम करतोय 30 फूट बाय 30 फूट 15 टन ब्रॉन्झ मध्ये भाईंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन साठी 30 बाय 30 15 टन ब्रॉन्झ मध्ये सेम ग्राम मॉडेल 5 आहे तिथे आणि याचं काम चालू आहे जानेवारी मध्ये त्याचं उद्घाटन होतं हायवेवरचं हायवेवरचं ते काढून ते आता फाउंटनच्या पुढे येतात त्याला रेन्फोर्समेंट असेल सेम आणि ब्रॉन्झ मध्ये असेल आणि हार्डली तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही त्याला पेंट करू शकता किंवा गरज पण ब्रॉन्झ मध्ये तसं काय होत नाही कुठे फॅक्टरी मापेमध्ये नवी मुंबई मापेमध्ये आणि आमचं मेन ऑफिस आहे कांजीरमार्ग कांजीरमार्ग मी आत्ताच महाराजांचं एक सगळ्यात मोठं मेमोरियल केलेलं आहे 60 फूट बाय 22 फूट ठाणे महानगरपालिकेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि जवळजवळ 50 कॅरेक्टर्स आहेत 60 फूट बाय 22 फूट ठाणे महानगरपालिकेच्या मेन भिंतीवर लागलेलं आहे आणि आत्ताच जस्ट फेब्रुवारीमध्ये सोपणी झालं त्याच्यानंतर मी हे मोठं काम घेतलं आहे आणखी महाराजांचं बाईंदरचं समजा साधारण किती दिवस लागत त्याला तयार व्हायला मी याला तुम्हाला 4 महिन्यात तुम्हाला लावून देणार तुमची डेट जी आहे जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये तुम्हाला इन्स्टॉल करतो कास्टिंग वगैरे सगळं करू मॉडेल माझ्याकडे रेडी आहे तुम्हाला ते पाहिजे तर नाही तर मी नवीन मॉडेल पण करू शकतो किंवा त्याच्यात चेंजेस करून तुम्हाला पाहिजे तसं मी करू शकतो हाईट 14 ते 15 फूट आहे आणि 3-3.5 टन वेट आहे तुमचं मोठा तेवढा याच्यावर पण करू शकतो आणि तुमच्या टाइम लाईन मध्ये मी लावून देणार आणि कला संचालनाची मान्यता मी घेऊन आलो नाही पॉलिश करायची गरज नाही काहीच करत नाही नाशिकहून आलेलो माझा मोठा स्टुडिओ आहे मी पिंपरी चिंचवड मधलं सर्वात मोठा शिल्प केलेला भक्ती शक्ती संपूर्ण म्हणजे आज महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिल्प आहे ते म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला आईची कल्पना आहे फार आतमध्ये जेवढे शिल्प आहेत ते सगळे आम्ही केले तर ही संकल्पना अशी आहे की 2 पाय टेकलेले शेकुटे आधारित अच्छा म्हणजे युद्धात युद्धभूमीवर ते पूर्ण म्हणजे असं शिल्प कुठेच नाही की प्रत्येक जे आतापर्यंतचे पुतळे आहेत ते शेपूट तरी टेकलेलीच आहे खाली त्याचं वैशिष्ट्य असं की पूर्ण हा संपूर्ण त्याचा 2 पायावर पूर्ण लोड हा 2 पायावर नाही मागच्या 2 पायावर आणि कुठलं मटेरियल मध्ये हे फायबर मध्ये पण आता हे छोटं मॉडेल आहे म्हणून आम्ही फायबर मध्ये बनवलेले आहे मोठं जेव्हा आपण बनवू तेव्हा ते ब्रॉन्झ मध्ये बनवलं जाईल आणि क्ले मॉडेल आणू शकत नाही पण ते क्ले मॉडेल बनवल्या बनवल्या म्हणजे प्रोसेस करून फायबर ग्लास मध्ये बनवून आणले ही संकल्पना जेव्हा तुम्ही मंजूर करतो याच्याच वरनं आम्ही मॉडेल वरनं त्याचं मोठं एन्गेजमेंट केलं जातं दुसरी किती दिवस लागतील याला मला हे मॉडेल जर 18 फुटाचं जे कोणतं आपण मंजूर करू आपले जे कोणते संकल्पना आपण समजा मला साधारण 2 महिने लागतील कारण याचं माझ्याकडे फायबरचं मॉडेल जरी असलं तरी त्याच्यावर मग कास्टिंग करणं सगळी प्रोसेस जोडकाम 9 महिन्याचं मला कालावधी लागू शकतो आणि तुमचं कुठे आहे ते माझं नाशिकला बेळगाव डागाला त्र्यंबक रोडला खूप मोठा स्टुडिओ मिळाला मोठा सेटअप आहे आणि ही एक मोठी दुसरी एक संकल्पना आहे की बलाढ्य सैन्य आलेल्या त्यांनी रोखून धरलेले आहे हे सुद्धा मी 14 फुटाचं तुम्हाला 11 महिन्यात झालं तर 9 महिन्यात एक करून 3 पाय आहे 1 पाय
याला असं काही म्हणजे समजा दोन पाय वरती एक पाय वरती याला काही इतिहास आहे का? असं काही माझ्यात तरी पाहण्यात नाही आणि कुठे ऐकत नाही आलेले की बुवा दोन पाय पाहिजे एक पाय. आता जो तो शिल्पकार आहे त्याच्या त्याच्या संकल्पनानुसार त्याची जी ही आहे कल्पना त्याच्या कल्पनेनुसार तो आता हे दोन पायावरचे हे तीन पाय टेकलेले आणि आता हा जर तुम्ही बघितला याच्यातला हा पूर्ण गॅलोपिंग फोर्स आहे. चारी पाय हवे ते आता आम्ही चाळीस गावला बसवला त्यामुळे तोच रिपीट करून आम्ही त्याची संकल्पना सादर केली नाही. कला संजनाची मान्यता घ्यायची. कला संजनाची मान्यता जर समजा जी महाराष्ट्र कुठे असेल तर आपल्याला गरज पडली नसती कला संजना करायची. कुठेच नाही त्याच्यामुळे आपल्याला सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसायचं म्हणलं तर त्याला संजयची मान्यता घ्यावीच लागते. महापालिकेने पत्र व्यवहार करायचं बाकी पुढचं आम्ही सगळं फॉलोअप करून आम्ही ते आणि कसं आहे छोटं मॉडेल ते बघायला येते कला संजयची प्रतिनिधी तुमचं पत्र दिल्यानंतर ओके आणि मग ते बघितल्यानंतर मग याचं जे एनलॉजमेंट होईल ते या छोट्या मॉडेलला आधी राहून ते मोठ्या मॉडेलला परवानगी देते. आता हे मॉडेल आपण त्यांना दाखवून याचंच किले मॉडेल हे दाखवून त्यांना त्याला शेडिंग केलेले आहे नाही तर मग ब्राऊन कलर आहे आणि मेटॅलिक कलर पण म्हणजे आता बाबासाहेबांना आपण जो दिलेला ब्रॉन्झ ब्रांचची पंच तुला काय होणार नाही. हा पळव फोटो म्हणजे आता चित्र नाही का फोटो पाहिला होता सद्दाम हुसेनचा तिकडे जेव्हा काही ते हे झालं तर पुत्याचा पुतळा खाली पडलेला पण त्याला काय झालेलं म्हणजे त्याला आठवायचं म्हटलं तरी त्याला गॅस कटर नाही ते तुम्हाला काही म्हणजे याला. आणि आम्ही काय बरं याच्यावर ही देतो की आज 3500 वर्ष कुठून मोहनजोदडो वगैरे उत्खननामध्ये जे शिल्प सापडलेले ते धातूचे ते त्याची त्याला काहीच झालेलं नाही. आम्ही त्या भरोश्यावर आम्ही एवढी गॅरंटी देतो. हे फायबर आहे कारण क्ले मॉडेल आहे ना क्ले मॉडेल तुम्ही आणू शकत नाही म्हणजे प्रत्येकाला त्याच्यावर प्रोसेस करून फायबरचं हेवी वेट होतं का मग ते 14 केलं तर साधारण 5 टन होत. माझ्याकडे एवढी एवढी मूर्ती आहे लक्ष्मीनारायणाची एवढी एक एक फूट पण नाही 9-10 किलो वजन आहे. आपण आपला जो असेल समजा 14-15 फुटाचा जो आपण बनवणार तो किती टन वजनापर्यंत होईल? मी सांगितलं हा 14 फुटाचा हे मॉडेल जर केलं तर 4 टनापर्यंत होईल. 18 फुटाचा केला तर साधारण 5 टनापर्यंत होईल. हा जरी 14 फुटाचा केला तुम्ही हेच मॉडेल याच्यावर तरी हा साधारण 3.5-4 टनापर्यंत. आपला इथला किती फुटाचा आहे आपला आता जो आहे आपला शूट स्मारक आहे माझ्या अंदाजे तो 12 फुटाचा फुटा आहे टोटल नाही करायचा त्याच्यापेक्षा मोबाईल किती फुटाचा आहे? 14 फुट.
बूम धरता का तिक पंखा बंद करते काय नेमकी आजची शिवाजी महाराजांचे पुतळे अशी दाखवण्यात पिंपराळा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं शिवस्मारक स्थापन करण्याचं सगळ्यांचा मानस होता. त्या अनुषंगाने 24 मार्च 2022 788 ठराव क्रमांक महासभेमध्ये पास झालेला आहे. त्या अनुषंगाने आपण पेपरला ॲड दिली असता आपल्याला या ठिकाणी काही आर्टिस्ट यांनी आपली शिवाजी महाराजांची हे प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे आणि त्याचं आपण आज अवलोकन केलं. त्यासाठी जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण भाऊ आणि गिरगावकर साहेब, प्रशांत पाटील साहेब, वानखेडे साहेब यांची समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे की यापैकी जी फायनल होईल त्या अनुषंगाने आपण ते टेंडर त्या एजन्सीला देणार आहोत. त्याचं अवलोकन आज या ठिकाणी करण्यात आलं आणि प्रचंड अशी मोठी आणि पूर्ण महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारची शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती नसणार, स्मारक नसणार असं वेगळं काहीतरी आपण पिंपळा चौकामध्ये स्मारक उभारणार आहोत. काय स्वरूप असणार आहे मूर्तीचं? याची थोडीशी संकल्पना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे अश्वरूढ असले पाहिजे आणि युद्धभूमीमध्ये ते लढणारे ची प्रतिकृती म्हणजे दिसली पाहिजे असं थोडक्यात आपण त्याचं विवेचन केलेलं होतं, मांडणी केलेली होती. आता त्या अनुषंगाने आपल्याकडे काही मूर्त्या या स्मारक प्रतिकृती स्वरूपात प्राप्त झालेल्या आहेत, त्याचं अवलोकन आपण केलेलं आहे. त्यानंतर आमची जी समिती आहे ती समिती यावर निर्णय घेईल. काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही टेक्निकल बाबी त्यातल्या चेकआउट केल्या जातील आणि नंतर कोणाला टेंडर द्यायचं त्याबद्दल फायनल केलं जाईल. आपल्या येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची प्रेरणा व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा माहीत व्हावा म्हणून पिंपळा परिसरामध्ये बऱ्याच वर्षापासूनची पिंपळावासी व शहरवासीयांची मागणी होती. त्या दृष्टीने पिंपळा चौकामध्ये शिवस्मारक उभारण्याचा मानस होता आणि तो आता या मुहूर्त त्याला आता सापडलेला असून तो मुहूर्त आता या ठिकाणी पूर्ण होणार आहे. कारण पिंपळा चौकामध्ये बऱ्याच वर्षापासूनची जी शिवस्मारक उभारण्याची लोकांची मागणी होती
त्या अनुषंगाने महासभेमध्ये ठराव होऊन तो पारित झाला होता व सर्वांनी ते मंजूर देखील करण्यात आला होता. त्या ठरावाच्या अनुषंगाने त्याचं टेंडर प्रोसेस झालेली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून महाराष्ट्रभरातल्या तमाम जे काही अधिकृत आपले आर्टिस्ट असतील त्या आर्टिस्ट लोकांना या ठिकाणी त्यांच्या प्रतिकृती सादर करण्यासंदर्भात या ठिकाणी निवेदन करण्यात आलं होतं आणि त्यांनी त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रत्येक 5 ते 7 लोकांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला असून त्यांनी या ठिकाणी त्यांचे ज्यांच्या ज्यांच्या पद्धतीने ज्या ज्या काही त्यांच्याकडे संकल्पना असतील त्या या ठिकाणी सादर केलेल्या आहे व या संकल्पना सादर झालेल्या असून जी संकल्पना आपल्या येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल त्या संकल्पनेतनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जिवंत राहील अशा संकल्पनेला या ठिकाणी मान्यता देऊन आमची जी काही या ठिकाणी निविदा समिती आहे ती निविदा समिती ती संकल्पना निश्चित करून सदरील त्या मक्तेदाराला शिवस्मारक उभारण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी या ठिकाणी त्याला कार्यादेश देण्यात येतील.